सो आम्हाला वापरलेली फाटकी अंडरवेअर हवी होती आणि आम्ही विचार केला की आता काय करायचं, ती मिळेल का आपल्याला. आणि प्रोडक्शनवाल्याने तिकडचे जो आमचा केअरटेकर आहे तोही एक ब्रिटिशच आहे, त्याला विचारलं तर तो म्हणाला की तुम्ही माझ्या घरात येऊन बघा. तर आम्ही त्याच्या घरात येऊन बघितलं, शोधायला लागलो आणि आम्हाला खरोखरच त्याच्या घरातही फाटके अंडरवेअर मिळाल्या. त्याच्यामुळे आम्हाला खूप भारी वाटलं की सर नाही सांगितलं, आता आम्हाला अभिमान वाटला या गोष्टीचा. आता हे आपण कॅरी फॉरवर्ड केलं पाहिजे, पुढच्या वेळी जेव्हा अभिमान आहे तसं अभिमान आहे, पुढच्या वेळी जाणार तेव्हा फॅकेमध्ये जाऊन ती कॅरी करून जाणार. चुकून माकून कुठल्या डिरेक्टरला वाटलं अरे इथून फाटके अंडरवेअर पण मेरे पास एमएलए घ्या आता आम्ही जाऊ शकतो घेऊन. पाठच्या प्या प्या करतो थांबा ना, काय सिग्नलला म्हणलं काम चालू 2 मिनिटं थांबा ना. अरे सर लेकिन एक्सप्रेस सॉरी अरे सोड ना, तू कुठे ऑफिस में आपण पिक्चर कर रे तेरा रोल कन्फर्म आहे तू ऑफिस में आजा. म्हटलं यार काय सिग्नल लागलाय बोलो. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ डिजिटल. झणझणीत आणि ठसकेबाज मिसळचा आस्वाद तुम्हाला घेताना आहे कारण लंडन मिसळ हा चित्रपट येतो आणि संपूर्ण स्टारकास्ट आहे माझ्यासोबत. खूप खूप स्वागत आहे सगळ्यात. आधी मला सांगा तुमची ही लंडन वारी कशी झाली आहे, कोण करते सुरु सर? खूप खूप छान झाली लंडन वारी आमची आणि खूप छान सिनेमा बनवून आम्ही इथे आलोय, खूप झणझणीत सिनेमा बनवून आम्ही इथे आलोय आणि लोकांना तो खूपच आवडेल अशी आमची खात्री आहे. बाकी तुम्ही सांगा कशी झाली. एक वेगळी भूमिका आणि चॅलेंजिंग रोल होता त्यामुळे खूप एक्साइटेड होते आणि जायच्या आधी आम्ही वर्कशॉप्स केले होते त्यामुळे सर रितिका आम्ही तिघांनी मिळून ठरवलं होतं की ती आदित्य किंवा रावी आणि रवींद्र हे कसे असतील. सो अभ्यासक्रम असा पूर्ण करून गेलो होतो त्यामुळे परीक्षेत आता बघू किती मार्कांनी पास होतोय. आम्ही दोघींनी लंडनला जाऊन हिरोईन त्याचबरोबर हिरो अशा दोन्ही भूमिका साकारल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला अर्थातच खूप मजा आली. आणि नंतर फिरणं वगैरे झालं पण शूट सुरू असताना काही फिरायला वेळ नाही मिळाला कारण आम्ही अर्थात आमच्यावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि होपफुली ती आम्ही नीट पार पाडली. मला वाटतं सगळ्यात जास्त ही लंडन वारी एन्जॉय केली माधुरीने सोशल मीडिया. हो कारण मी म्हणजे लंडनला पोहोचल्यापासून जे एन्जॉयमेंट सुरू होती माझी ती रिटर्न येऊस्तोपर्यंत होती. कामात तर सगळ्यांबरोबर फुल टू धमाल येतच होती पण त्याचबरोबर मला स्वतःला वैयक्तिक बराच वेळ मिळत होता तिथे, त्यामुळं एक्सप्लोरन्ससाठी लंडन फिरण्यासाठी सुद्धा मी एकटी फिरायला गेलो होते लंडन. म्हणजे भीती वाटत होती पण म्हटलं ठीक आहे चला बघूया तरी काय होईल पुढे. ट्रिप सुरू होती तुझी? एकटीच गेले होते म्हणजे मी आम्ही पोहोचलो त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी गेले होते फिरायला बाहेर आणि एकटीच गेले होते. फक्त फ्रेंड मला छान गाईड करत होती की इथून इकडे इकडून इकडे जायचं, इकडून ते अंडरग्राऊंड ट्रेनमध्ये बसायचं, तिथून इथे हा नकाशा बघायचा हे सगळं मला सांगत होती त्यामुळे तिच्यामुळे मी फिरू शकले सगळीकडे. आणि काम तर होतंच तिथं, ऑब्व्हियसली कामासाठी गेलेलो होतो आणि इतके छान सगळी कास्टिंग, त्यात खूप सारे किस्से मजा मस्ती करणारे गौरव मोरे आपल्या बरोबर होतेच. आणि महत्त्वाचं म्हणजे कामातून शिकण्यासाठी भरत सरांचा खूप मोलाचा वाटा. मला असं वाटतं की मला खूप छान वाटलं त्यांच्यामुळे की तिथे त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना, त्यांच्याबरोबर कुठले कुठले सीन्स देताना कसे असले पाहिजेत कसे नसले पाहिजेत हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं. आणि ऑब्व्हियसली आमचं छान काम काढून घेतलं ते आमचे दिग्दर्शक चालिंदर सर, त्यांनी खूप मस्त सगळ्यांकडून काम करून घेतलेलं आहे इतक्या थंडीत. आणि मला असं वाटतं की सगळ्यांना खूप मजा आली आहे तिथे काम करून, मलाही आली आहे पण मला जास्त शिक्षा पण मिळाली असं वाटतं कारण माझे कॉस्च्युम्स एवढे आता ठीक वाटतं मला हे सगळं वेळेवर करताना पण तिथे इतके पातळ पातळ आणि छान छान छोटे छोटे वन पीस आणि हे सगळं छोटे छोटे होते सगळे. आणि ते खूप भयंकर थंडी होती, आता थंडीत काम करणं म्हणजे एक वेळेस कुठला डायलॉग म्हणतं आता आवाज येत असेल तुला तसा तस तिथे पण होत होता. सो त्या ह्याच्यातून काम करणं, त्यातून मजा करणं, त्यातून शिकणं ही सगळेच प्रोसेस जी होती ना ती खूप आपलासून होती. मस्त किस्से मी जाणून घेणार आहे पण तुमच्यासाठी कशी राहिली लंडनवारी? मला आठवण येतला बघा लंडन, माझं स्वप्न पूर्ण झालं, मला बघायचं होतं. माझा पहिला भारताच्या बाहेरचा दौरा होता, बरं कामाच्या निमित्ताने गेलो, माझं फिरणं वगैरे असं नाही पण कामाच्या निमित्ताने गेलो, काम झालं, चांगली फिल्म मिळाली आणि त्यातल्या त्यात भरत जाधव सर ज्यांच्यासोबत कोणालाही काम करायची इच्छा होईल, स्क्रीन शेअर करण्याची इच्छा असते प्रत्येकाला की, आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली, एवढी पूर्ण झाली की मी सिनेमाभर त्यांच्यासोबतच आहे. आणि मी सरांना खूप थँक्यू बोलेन की सरांनी त्या भूमिकेसाठी माझी निवड केली. तर आणि लंडन स्वप्नातलं आहे, स्वप्न आहे लंडन, मस्त आहे, छान आहे, आम्ही खूप एन्जॉय केलं, मी तर प्रचंड एन्जॉय केलं. मी गेल्यापासूनच फोटो काढत होतो, काम करत होतो, बाहेर होतो, फोटो काढत होतो, तिकडचं वातावरणही सुंदर आहे त्यामुळे मला पर्सनली खूप मजा आली. खूप चांगला विषय आहे आणि ऋतुजा आणि रितिका आहे ह्यांना खूप चॅलेंजिंग काम आहे चित्रपटामध्ये पण ती सगळी जबाबदारी म्हणजे डिरेक्टर सरांनी ती केली की कुठल्या कॅरेक्टरशिवाय कसं असायला पाहिजे, कुठल्या कॅरेक्टरशिवाय कसं नसायला पाहिजे हे सगळं सरांनी बघून घेतलेलं आहे. आणि
ती फिल्म इतकी छान झाली. मला त्यांना त्या गेटअपमध्ये बघून मला भीती वाटायची की अरे दोन दोन एका दिवशी दोन दोन भूमिका पण करत होत्या त्या. मग सकाळी मुलाचा रोल झाला की संध्याकाळी लगेच चेंज करून दुसरा सीन मुलींचा, तर पटकन त्या कॅरेक्टरमधून आपण बाहेर येतो ना, आपल्याला पटकन एक सवय लागलेली असते की बॉडी लँग्वेज तयार झालेली असते. ती लगेच अर्ध्या एक तासाने थोड्याशी म्हणजे ती पण कठीण काम आहे. पण त्या दोघींनी खूप चांगलं काम केलं आहे आणि त्यांचे वर्कशॉप झाले, सरांनी त्यांच्याकडनं काम करून घेतलं, आमच्या सगळ्यांकडनं. सरांची एक ना पद्धत आहे काम करून घेण्याची की एवढं ते एवढं, कारण त्यांना माहिती आहे की मला काय ठेवायचं आहे, स्क्रीनला लोकांना काय आवडणार आहे आणि काय दिसणार आहे. तर ते आणि मी डिरेक्टरचा ॲक्टर आहे, त्यामुळे मला पण माहिती आहे ना की काय करायला पाहिजे किंवा केवढं करलो जास्त झालं तर ते जर मी हळूहळू दुसरा सांगितलं इथे हे नको करू, एवढंच ठेव, आता हे अशा पद्धतीने कर, मग मला आयडिया येते थोडीशी की कसं करायला पाहिजे कसं नाही. तर मजा झाली, काम झालं आणि सगळं झालं. फायनली ज्या सिनेमाची आम्ही सगळे वाट बघत होतो, आम्ही सगळीच टीम 8 डिसेंबर, तर उद्या आता चित्रपट येतोय. तुझी लंडनवारी कशी होती? लंडनवारी फारच मस्त होती. त्यामध्ये आम्हाला हे रंजन हे नावाचं पात्र करायला मिळालं. आय एम रिअली ग्रेटफुल मला सरांनी त्यासाठी निवडलं. त्याबरोबरच आम्हाला हे सगळे जबरदस्त ॲक्टर्स असलेले सगळे मंडळी आम्हाला एकत्र काम करायला मिळालं. भरत जाधव सर होते, सर होणार ते म्हणे निखिल, तुझ्या रितिका, माधुरी आणि वैशालीताईसुद्धा आमच्या, मी त्यांच्याबरोबर गाण्याचं शूट केलं. आम्ही तेव्हा नाचलो तिकडे लंडनमधल्या ठिकठिकाणी जाऊन आम्ही नाचलो. आम्हाला काही ठिकाणी आम्ही भगवे झेंडे घेऊन आणि लेझिम वगैरे त्या आमचे काही दृश्य वगैरे ते पण आम्ही तिकडे नाचत होतो. तर आम्हाला बऱ्याच वेळा तिकडे प्रथमच आम्हाला मराठी अस्मितासुद्धा जागी झाली तिकडे. तिकडे काही लोकं आले होते, ते सपोर्ट करत होते, पाहत होते आणि फार फार दंगा केला. आणि आय होप लोकांना हीच आम्ही केलेली मजा आहे ती पाहायला आनंद वाटेल अशी आशा आहे. नक्कीच. आणि तुम्ही जी झलक समोर आणली त्याच्यावर उत्सुकता वाढली आहे. आता मी किस्स्यांवर येते, कारण खूप किस्से ऐकते मी लंडनचे. अनेक फनीएस्ट किस्से असतील किंवा घाबरवणारेही किस्से, तर मला प्रत्येकाने एक फनी किस्सा सांगायचा सेटवर झालेला. बापरे, आधी फनीकडे वळते मग फनी पण आहे. आमच्या सिनेमात एक सीन आहे ज्याच्यामध्ये आम्हाला एक, कारण सिनेमामध्ये एक मुलांचं हॉस्टेल आहे, सो मुलांच्या हॉस्टेलमध्ये एक जनरली सापडणारी वस्तू म्हणजे फाटके अंडरवेअर. आणि आम्हाला ती फाटके अंडरवेअर हवी होती आणि का कोणास्टॉक आम्ही ती न्यायला विसरलो होतो. आणि आम्ही हां ऑन सेट असा विचार करतो आता काय करायचं. प्रोडक्शननी जरी विचार केला तरी आम्हाला नवीनच मिळणार होती विकत घेतलेली. सो आम्हाला वापरलेली फाटकी अंडरवेअर हवी होती आणि आम्ही विचार केला की आता काय करायचं, ही मिळेल का आपल्याला. आणि प्रोडक्शनवाल्याने तिकडचे जो आमचा केअरटेकर आहे तोही एक ब्रिटिशच आहे, त्याला विचारलं तर तो म्हणाला की तुम्ही माझ्या घरात येऊन बघा. तर आम्ही त्याच्या घरात येऊन बघितलं, शोधायला लागलो आणि आम्हाला खरोखरच त्याच्या घरातही फाटके अंडरवेअर मिळाल्या. त्याच्यामुळे आमची ही दृढ धारणा झाली की कुठे गेलं तरी जगामध्ये फाटके अंडरवेअर असतात. उगीच आपण लाजायची गोष्ट नाही आहे की फाटके अंडरवेअर आपणच घालतो की काय, किंवा खूप अंडरवेअर आपणच वापरतो की काय, असं काही लाजायची गरज नाही. आणि मग ती अंडरवेअर वापरून आम्ही तो सीन केला. तुम्ही सीन बघा फक्त, बस सीन बघाच. फारच फनीएस्ट किस्सा आहे आणि फारच इंटरेस्टिंग. मी किस्सा तुम्हाला ऐकायचा का? हा जगातला सगळ्यात मोठा किस्सा आहे. पण एक फारच म्हणजे प्रॉप, तुम्ही जे काही इंटरेस्टिंग प्रॉप शोधत होतात फारच फनी आहे. आम्हाला खूप भारी वाटलं की सर नाही सांगितलं, आता आम्हाला अभिमान वाटला गोष्टीचा. आता हे आपण कॅरी फॉरवर्ड केलं पाहिजे पुढच्या वेळेस. जेव्हा अभिमान आहे, अभिमान आहे, पुढच्या वेळेस जाणार तेव्हा फॅकेमध्ये दोन तीन कॅरी करून जाणार. चुकून माकून कुठल्या डिरेक्टरला वाटलं, अरे इथं फटके अंडर पण मेरे पास आहे, मी लगे आता आम्ही जाऊ शकतो घेऊन. त्याच्यापेक्षा मोठा किस्सा पण करू शकतो आपण. काय मला जाणार ना, मला परत दुसरं शूटिंग आहे. काय किस्सा आहे ना, काय आम्ही आम्हाला ना हाच मेजर किस्सा आहे, आम्हाला माहितच नव्हता. मी आपला दिंडोशी सिग्नल लावतो, सिग्नल लागलेला आणि लेफ्टला आपण वरती जातो ना फिल्म सिटीकडे दिंडोशीकडे, तर इकडे बराच गाडी होतो म्हणून मी लेफ्टला गाडी उभी केली आणि मी इंडिकेटर लेफ्टचं दिलं. तर पाचशे गाडी वाटलं की आता लेफ्टला जाईल आणि मला सरळ जायचं होतं घरी पवईकडे आणि इंडिकेटर सुटला आणि मी सरळ गेलो तर मागे गाडी होती ती जवळ बिचकली की हा लेफ्टला जाऊन डायरेक्ट सरळ कसं काय गेला. बोले हे तुम्ही दिखता नाही का? म्हटलं कोण बोला म्हणून मी काच खाली गेली. कोण बोला म्हणून तर पैसे होते सर. म्हटलं अरे गौऱ्या. म्हटलं सर सॉरी 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 सॉरी, अरे वो सब छोड, आपण पिक्चर कर रे लंडन मिसळ, लंडन जाने का अपने को, भर सर भर सर लीड में. म्हटलं सर आणि बाटचं गाडी प्या प्या करतो थांबा ना का सिग्नलला. म्हटलं काम चालू, दोन मिनिटं थांबा ना. हा सर लेकिन इसके लिए सॉरी, अरे वो छोड ना, तू कर ऑफिस में आ, आपण पिक्चर कर रे, तेरा रोल कन्फर्म आहे, तू ऑफिस में आ जा. म्हटलं यार काय सिग्नल लागलाय बोललो. डायरेक्ट रोल मिळाला. मग सकाळी ऑफिसला गेलो, त्यांना भेटलं सर काय काल मला भेटला तुम्ही मला असं बोल.
कन्फर्म आहे म्हटलंय. अजून काय सर, अजून मला असं वाटतं तू आता सगळीकडे बघत जा जेव्हा गाडी ड्रायव्हिंग करशील तेव्हा. सगळ्यांना थांबवायची, कोण ठोकला चालेल, कोणी तर बाहेर येईल ना काम. ओके, नेक्स्ट फनीएस्ट किस्सा. हॉरर, हॉरर किस्सा असा आहे की ज्या पॅलेसमध्ये आमचं काम चालू होतं, शूटिंग चालू होतं, त्याच्या ज्या मालकीन आहेत त्यांनी आम्हाला एक दिवशी विचारलं की या सिनेमाची गोष्ट काय. थोडक्यात मग मी तिला गोष्ट सांगितली इंग्लिशमध्ये, तर आमची गोष्ट ऐकून तिला खूप मोठा धक्का बसला, जे डोळे बिळे मोठे झाले, त्यामुळे आम्हाला कळलं नाही की काय प्रॉब्लेम झाला. मग मी तिला विचारलं की काय इश्यू आहे का म्हणजे, तर तिने आम्हाला सांगितलं की काही वर्षांपूर्वी जुन्या काळामध्ये इथे या बंगल्याची जी मालकीन होती ती दुसरी होती आणि तीही स्त्रीच होती. आणि या बंगल्यामधून एक भुयारी मार्ग जातो खूप लांब असा, एका ठिकाणी कुठल्यातरी हायवेला तो ओपन होतो. तर तिकडे ती बाई पुरुषांच्या रूपामध्ये जायची भुयारी मार्गातून, आणि तिकडे गन दाखवून ती गाड्यांना थांबवायची आणि लोकांना लुटायची, त्यांचे पैसे लुटायची, आणि त्याच भुयारी मार्गातून ती परत इथे यायची आणि पुन्हा बाई म्हणून राहायची. म्हणजे अगदी पोलिसांनी खूप तपास केला की हा पुरुष कोण आहे जो येऊन इथे गाड्यांना लुटतोय, त्यांना कुणीही मिळालं नाही, ते या पॅलेसमध्ये येऊन गेले, त्या बाईलाही भेटून गेले की तुम्ही अशा पुरुषाला पाहिलंय का. सो हे सगळं ऐकून आम्हाला खूप धक्का बसला, कारण आमच्या गोष्टीतही मुलगी जी आहे ती मुलगा होते आणि ह्याच्या इतिहासामध्येही असं झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या अफवा पसरायला लागल्या हळूहळू की वरती कोणीतरी कोणाला तरी बघितलंय, कोणीतरी एक बाई शर्ट घालून फिरतीये रात्री. नंतर एकदा आम्हाला असं कळलं की ऋतुराज तिकडे जाऊन झोपत असतो. त्या ज्या पॅलेसमधली जी मालकीन बाई होती ना ती खूप डेंजर होती, ती ओरडायची प्रत्येकाला. तर सर म्हणाले यार एक संधी मिळायला पाहिजे मला फक्त, आणि सगळ्यांना ओरडायची की हे काय असं नाही तिथे. तर सगळे आम्ही सॉरी एक सीन आहे पिक्चरमध्ये, तर लेडी पाहिजे होती आपल्याला, कोणतरी ॲक्ट्रेस पाहिजे होती. सर म्हटले काम कर ना, त्या मेन मालकीनलाच कन्व्हिन्स करा तिला घ्या सिनेमामध्ये. आणि ना सीन असं होतं की तिला हकलतात म्हणून. सर म्हटले तेवढा राग काढतायत, तेवढा रागात भरसाडा म्हटलं हिला बोला. आणि सर बोलायचं सर असं होते दिवसभर बोलते काय, 25 दिवस झाले बोलते काय, बघ कसा करून दाखवला सिनेमामध्ये. ती खुश की थँक्यू मला रोल दिल्याबद्दल वगैरे, पण तो रोल म्हणजे ती गप बॅग उचलायची जात होती ना कट 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 वन फॉर वन जाऊन रॅगिंग गेली ना. पण तो सीन तसा होता, बाकी काही नाही. कारण तिथलं निसर्ग सौंदर्य इतकं छान भुरळ पडणारं होतं की तिथे असं वाटतं की अरे या कोपऱ्यात पण छान वाटतं, या कोपऱ्यात इतकं छान छान दिसतंय असं वाटत होतं मला. आणि मोस्टली यांच्या सीन सुरू असताना तिथे झोपण्यासाठी मला असं वाटतं पूर्ण पॅलेसच असं होतं. आणि तसं म्हटलं त्यांची ती जी मालकीन होती ती फरशी रागीट होती आणि एकच रूम होती वरती आम्हाला दिलेला. आणि हे जो किस्सा होता तिथला जो भूताटकीचा वगैरे जो म्हणतात सगळे, आणि त्याच्यानंतर म्हणजे आधी जायचो मला असं वाटतं की तिथे घ्या ना वरती निखिल मी रितिका वगैरे पण झालं की चला आपलं नाही येते पण थोडेसे झोपूया. पण हे सांगितल्यानंतर भीती वाटत होती. इव्हन त्याच्यानंतर मला हे पण सांगायला आवडेल की आपण जिथे राहिलो हे माहीत नसेल बहुधा कुणालाच. आपण ज्या हॉटेलला राहिलो होतो ना, तर त्या हॉटेलला खाली जिम होती अशी गोल 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 करून जिमला जायला रोड होता. त्यांना आपल्याला लेट आहे कॉल टाईम तर आपण जाऊया. आणि एकदा मला खरंच सांगा मी स्वतः घाबरले तिथे. आणि त्याच्यानंतर मी एकटी आपण शूट आमचा संपल्यानंतर आल्यानंतर मी एकटी जात नव्हते हॉटेलच्या रूममध्ये. आठवते ऋतुराज काय झालं तिकडे? आणि रोज जायचं सकाळी पण मला असं आय डोंट नो वाय मला तसं माझ्या बरोबर नशीब माझ्या बरोबर इथपर्यंत नाही आली ती, किंवा माझ्या कुठल्या रील्स मध्ये पण नाही दिसली ती. बरी बघ तू दिसेल तुला कोणतरी रील्स सरांना शोधायला होते रील आपण अमेझॉन वर विकायला टाकूया त्याचे पैसे चांगले मिळतील तुला. फार मजेशीर किस्से सांगितले, पण तुमच्या दोघींचं काम खरंच वाखाणण्याजोगे. इतकं छान पद्धतीने ते दिसतंय चित्रपटात दिसेलच, पण तुमच्यासाठी तो अनुभव कसा राहिला कारण दोन दोन भूमिका तुम्हाला करायच्या होत्या? अनुभव तर खूपच छान होता, पण ते आत्ता वाटतंय जेव्हा असं कळलं होतं की आपल्याला दोन कॅरेक्टर्स प्ले करायचे आहेत मुलगा आणि मुलगी, तेव्हा खूप टेन्शन आलं होतं. म्हणजे पहिले तर ऐकल्यावर असं झालं होतं की हे पॉसिबल तरी आहे का, कारण नाटकात एक वेळ ठीक आहे पण एवढ्या मोठ्या पडद्यावरती जर का लोकांनी पकडलं फजिती झाली असं काही झालं तर काय काय करायचं. पण जालिंदर सरांनी आम्हाला सांगितलं की मेकअपनी तुम्हाला मुलगा कसा दाखवायचा ह्याची काळजी आम्ही घेतो, पण अभिनयातून मुलगा कसं बनायचं ह्याची काळजी तुम्ही घ्या. सो खूप मोठा चॅलेंज वाटला. आणि आम्ही वर्कशॉप केलं होतं सरांबरोबर आम्ही दोघींनी, त्याच्यामध्ये बॉडी लँग्वेजवर काम केलं, आवाजावर काम केलं, वेगवेगळ्या लकबींवर काम केलं.
पण कुठेतरी असं मला सतत वाटत होतं की अजून ते कन्व्हिन्स माझं मलाच होत नाही आहे की मी मुलगा करू शकते. कारण मला आरशात स्वतःकडे बघितल्यावर असं कधीच वाटत नव्हतं की मी मुलगा आहे किंवा असं मला फार कन्व्हिक्शन येत नव्हतं. मग त्याच्यानंतर मी माझ्या एका मित्राला खूप ऑब्झर्व केलं आणि त्याच्यातले काही ट्रेट्स उचलले आणि मी थोडंसं त्याच्यासारखं वागायला लागले. तर मला आजूबाजूला माझ्या काही जे कोणी मित्र होते मैत्रिणी होत्या त्यांनी मला अशी पावती दिली की ओके आता तू थोडं थोडं वाटतंय थोडं थोडं, म्हटलं की ठीक आहे हा राईट ट्रॅक आहे. मग मी तो ट्रॅक पकडला आणि त्याच्यावर काम करताना माझ्यासाठी सगळ्यात अवघड होतं आवाज क्रॅक करणं. कारण माझा आवाज तसा खूप सॉफ्ट आहे किंवा बारीक आहे. सो आवाज क्रॅक करण्याची प्रोसेस माझ्यासाठी खूप वेगळी होती, नवीन होती. आणि एका ॲक्टरला नेहमीच वाटत असतं की डबल रोल मिळावा. सो एवढ्या लहान वयात असा काहीतरी रोल करायला मिळालं यासाठी मी खूप लकी आहे. आणि त्याचबरोबर भरत सरांसमोर मुलाचं काम करायचं होतं, त्याचं खूप टेन्शन आलं होतं. पण फायनली आता सिनेमा तयार झाला आहे आणि खूप छान झाला आहे. त्याचबरोबर मगाशी एक किस्सा सांगायचं राहिलं. आम्ही जेव्हा मुली असायचो सेटवर, ही आदिती मी रावी, तेव्हा सगळेजण आमच्याशी असं खूप छान छान गोडगोड वागायचे की कॉफी घ्या. टेक्निशियन्स किंवा बाकीचा क्रू की एक फिमेल आहे म्हणून एक अंतर ठेवून असतो, एक रिस्पेक्टफुली वागतो, हा तसं वागायचे. आणि जेव्हा मी मुलांच्या गेटअपमध्ये यायला लागलो तेव्हा एकदा तर एका साऊंड दादानी आम्हाला ओळखलंच नाही. तो इकडचा नव्हता, म्हणजे फॉरेनर होता. आणि त्याला एक चार पाच सीन झाल्यावरती आम्ही आमच्या नॉर्मल आवाजामध्ये जेव्हा बोलायला लागलो तेव्हा त्यांनी विचारलं की ते कालची मुलगी ती तूच आहेस का, असं त्यांनी विचारलं. आणि हिच्याबरोबर तर एका टेक्निशियननी तिच्या खांद्यावरती येऊन असा हात ठेवला किंवा जाताना पण असे जवळून जायचे की धक्का मारून जायचे की असं तुमचं यश आहे. हो, आम्हाला तिथेच पावती मिळत होती की येस आपण वाटतोय आणि इतक्या जवळ असताना वाटतोय. सो एक वेगळा कॉन्फिडन्स वाढत होता आमच्यात. पण मला मी खूप हसले आज या मुलाखतीच्या निमित्तानं. पण मला आम शुअर प्रेक्षक बघतील तर ते हसतील नंतर मजा येईल हा चित्रपट बघता. खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.